नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण अजून एका प्रश्नाविषयी जरा माहिती घेणार, चर्चा करणार। पितृपक्षामध्ये एकादशीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये पितर असतील, कोणी एकादशीला जर गेला असेल तर काय करावे? कारण काही ठिकाणी एकादशीचा उपवास देखील असतो आणि त्याच वेळेला महालयामध्ये म्हणजेच या पितृपक्षामध्ये जर आपल्या पूर्वजांचं श्राद्ध जर आलं असेल तर एकादशी मोडावी का? हा प्रश्न, ही शंका अनेक लोकांना येते। तर याबद्दलच मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। मंडळी, या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अनेक धार्मिक विषयी माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत आणि सबस्क्राईब करणं आपल्यासाठी निःशुल्क आहे। चला तर मग आपण माहिती घेऊ। आपल्याला जर येणाऱ्या एकादशीला उपवास असेल, तुम्ही एकादशी करत असाल आणि पितृपक्षामध्ये एकादशीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये श्राद्ध असेल, एकादशीच्या तिथीला कोणी आपले पूर्वज जर गेले असतील तर काय करावे? पितृपक्षामध्ये एकादशीला जर आपल्या पूर्वजांचं श्राद्ध असेल तर ते श्राद्ध करावं आणि त्या दिवशी एकादशीचा उपवास तो मोडावा, कारण पितृपक्षामध्ये पितरांना जास्त महत्त्व आहे। म्हणून पितृपक्षामध्ये एकादशीच्या दिवशी श्राद्ध करून पितरांना जीव घालून तो पितरांचा प्रसाद आपण घेतलाच पाहिजे। फक्त एकाच दिवशी ही एकादशी मोडावी, फक्त भाद्रपद महिन्यात म्हणजेच पितृपक्षात येणारी एकादशी, या दिवशी एकादशी मोडावी आणि पूर्वजांचा पितरांचा प्रसाद घ्यावा, जेणेकरून आपल्याला पितृदोष लागणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही एकादशी एकच वेळेला जेवण करून पितरांचं आशीर्वाद घेऊन प्रसाद घेऊन जर तुम्ही एकादशी केली तर निश्चितच आपले सगळे काही पापे दूर होतील। भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हणतात। हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात आणि आपल्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो, पितरांचा देखील उद्धार होतो। त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा, पितरांना जीव घालावं आणि तो पितरांचा प्रसाद आपण घ्यावा। दिवसभर हरिचिंतन करावं, हरिचिंतनामध्ये रात्र घालवावी। जर या दिवशी पितृश्राद्ध तिथी असेल तर त्या दिवशी थोडासा उपवास करून श्राद्धाचं तो प्रसाद घेऊन एकच वेळेला तो प्रसाद घ्यावा, एक भुक्त राहावं आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद घ्यावा। जर काही लोकांना शंका वाटत असेल एकादशीला कसं काय अन्न ग्रहण करावं, तर अशा वेळेला शास्त्राने ही सुद्धा गोष्ट सांगितली आहे, एकादशीला घरामध्ये श्राद्ध करून पितरांना जीव घालून ते श्राद्धाचं अन्न फक्त त्याचा वास घ्यायचा आणि ते अन्न गाईला खाऊ घालायचं। अशा पद्धतीने आपण पारणी केल्यानंतर आपल्याला भोजनाचंच पुण्यही प्राप्त होईल आणि एकादशी केल्याचं देखील पुण्य आपल्याला प्राप्त होईल। हा दुसरा उपाय शास्त्राने सांगितला, कारण ही इंदिरा एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही एकादशीचं, या एकादशीचं महत्त्व प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितलेलं आहे। या एकादशीला इंदिरा एकादशी असं नाव का प्राप्त झालं, याबद्दलची आपण सगळी माहिती घेणारच आहोत। या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते। या एकादशीचे पाप नष्ट करणारी एक सुंदर कथा आहे, ती कथा आपण सगळेजण श्रवण करू। नुसती ही कथा जरी ऐकली तरी वाजपे यज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला मिळते। पूर्वीच्या काळी एक इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता। तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने आणि यशस्वीपणे करत होता। त्याच्याजवळ धन संपत्ती आणि त्याचा परिवार, मुले, नातवंडे, पतवंडे अतिशय भरलेला असा संसार होता आणि विशेष हा राजा अतिशय भक्तिमान होता आणि विशेषतः विष्णुभक्त होता। तो भगवान विष्णूचं सदैव नामस्मरण करत असे। एकदा हा राजा आपल्या राज्यसभेमध्ये सुखाने बसला होता, त्यावेळी देवर्षी नारद त्या ठिकाणी आले। राजाने नारदाला नमस्कार केला, त्यांची पाद्यपूजा केली। नारदाने विचारले, राजा सर्व काही तुझ्या राज्यामध्ये खुशाल तर आहे ना? इंद्रसेन राजा नारदाला म्हणाला, तुमच्या आशीर्वादाने सगळा काही आनंद आहे नारदा। राजा म्हणाला, नारदा तुमचं येण्याचं कारण मला सांगा। नारद म्हणाले, राजा मी नुकताच ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकामध्ये गेलो होतो आणि त्या यमनगरीमध्ये तुझा पिता मी प्रत्यक्ष सत्यवान नावाचा पिता मी पाहिला आणि तुझा सत्यवान पिता त्या यमाची सेवा करताना दिसला। तुझे वडील अतिशय पुण्यवान असताना सुद्धा यमाची सेवा करत असताना मला दुःख वाटले। तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एक निरोप पाठवला, तो मी घेऊन आलोय। पृथ्वी तलावरती माझं राज्य चालू असताना माझ्या हातून एक व्रत करत असताना चुकी झालेली आहे आणि त्या चुकीमुळेच मी यमलोकामध्ये राहिलो आहे। फक्त माझ्या मुलांना जाऊन सांगा कि
की तू इंदिरा एकादशी व्रत कर, त्या व्रताच्या पुण्याईने मला स्वर्गलोक प्राप्त होईल, ते पुण्य मला दे. नारद म्हणतात, राजा हा तुझ्या पित्याचा मी निरोप घेऊन तुझ्याकडे आलो आहे. राजाने विचारले, नारदा इंदिरा एकादशीचे व्रत मला सांगा, ते व्रत कोणत्या महिन्यात कोणत्या पक्षात कोणत्या विधीने करावे ते सविस्तर सांगा. त्यावेळेस नारद म्हणाले, राजा इंदिरा एकादशीचा व्रत विधी मी सांगतो, तू ऐक. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्नान करावे. संध्या वगैरे नित्यकर्म आटोपल्यानंतर दुपारच्या वेळी नदी तलाव विहीर वगैरे बाहेरच्या जलात स्नान करावे आणि रात्री भूमीवरती झोपावे. दुसऱ्या दिवशी एकादशीचे प्रभात काळात झाल्यावर दंतधावन मुख प्रक्षालन करावे एकादशीच्या दिवशी. नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करावं, यथाशक्ती दानधर्म करावं, रात्री देवाजवळ बसावे, देवाच्या नामचिंतनामध्ये राहावे. सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे. नंतर आपली मुले बाळे बंधुवर्ग आणि इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावे. भोजन करताना स्वतः मौन पाळावे. राजा तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत म्हणजे केले तर तुझ्या पितरांना यमलोकातून स्वर्गलोक प्राप्त होईल. नारदाने सांगितल्याप्रमाणे राजाने सर्व विधियुक्तप्रमाणे ही इंदिरा एकादशी केली आणि इंदिरा एकादशीचं पुण्य आपल्या वडिलाला समर्पित केलं. या पुण्याच्या प्रभावाने राजाचे सगळे काही पूर्वज हे उद्धरून स्वर्गलोकी गेले. तर हे इंदिरा एकादशीचे महात्म्य प्रत्यक्ष गोपालकृष्णाने धर्मराजाला सांगितले. जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते. तो या भूमलोकावरती सर्व प्रकारचे भोग भोगून नंतर विष्णू लोकामध्ये चिरकाल राहतो. अशा पद्धतीने हे इंदिरा एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य आपण सगळ्यांनी श्रवण केले. मंडळी, माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. माहिती जर आवडली तर एक लाईक जरूर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. आपले प्रश्नाचे उत्तर आम्ही अवश्य देऊ. धन्यवाद.